महिन्यापूर्वी मी असं सांगितलं होतं की हे सगळे स्वतःकडचे लोक स्वतःच्या ताब्यात राहण्यासाठी हा मॉरल सपोर्ट आहे, पण त्यांच्यातली 6 लोक आमच्या संपर्कात आहेत असं मी जबाबदारीने सांगितलं होतं. तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं आणि माझी चेष्टा केली होती. त्याच्यानंतर मनीषाताई काहींदे आमच्यासोबत आल्या, परवा तर उपसभापती निलमताई गोरे आल्या, 4 येतील वेळेवर. त्याच्यामुळे आमचं त्यांच्या संपर्कात कोणी नाही, त्यांचे आमच्या संपर्कात नक्की आहेत. असं कसं ते मी ते असं का बोलले भरत गोगावलेंशी बोलून घेतो, पण अजितदादा आल्यामुळं महायुतीची ताकद वाढलेली आहे. शेवटी एक निश्चित आहे बघा, दोन पक्ष आम्ही होतो आणि आठवले साहेब आणि आमचे छोटे छोटे मित्रपक्ष होते, त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आलाय. त्याच्यामुळे भरत शेठचं एक म्हणणं बरोबर आहे की शेवटी काही ठिकाणी शेअरिंग होणार आहे, त्याच्याबद्दल ते काय आणि ऑबियसली आणि त्याच्यामध्ये कोण नाराज नाही. ते बोलताना असं बोलले की म्हणजे शेवटी त्यांना कुठची मंत्रिपदं द्यायची आहेत, आता उरलेल्या 14 लोकांना कुठची मंत्रिपदं द्यायची आहेत, त्याच्यामध्ये थोडाफार वेळ जाईल. त्याच्यामुळे हा काँग्रेस आमच्या सोबत आलं तर आम्ही आता कुठच्याही कंडिशन बेसवर घेणार नाही, विदाउट कंडिशन. नाही आम्ही तीन पक्ष नाही, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आठवले गट, RPI, रयत क्रांती, प्रहार, किती प्रभावी स्वयंपाठ, त्याच्यामुळे आम्ही तीन नाही, महायुती विदाउट कंडिशन. हा निर्णय विनोदाचा भाग सोडा, हा निर्णय शेवटी नेते मंडळींचा आहे. आम्ही एक मंत्री जरी असलो तरी कार्यकर्ते म्हणून काम करतो आणि एखाद्या नेतृत्वावर जर विश्वास टाकला, आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास टाकलाय, भाजपने देवेंद्रजींवर टाकलाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांवर टाकलाय, तिघांनाही त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्या निर्णयावर आमचा विश्वास आहे. नाही पण वाईट वाटून घेऊ नका, ही माहिती तुम्हाला मिळते कुठनं? म्हणजे मी नाही मी प्रश्न विचार कदाचित उल्टा प्रश्न, पण जिथं चर्चाच झाली नाही. परवा बघा कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री राजीनामा देणार आहे. मला जसं मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आम्ही टॅलेंट सर्च करायचो आणि शोधून काढायचो, तसं मी गेल्या काही दिवसावरनं सूत्र शोधून काढतोय. हे सूत्र काय, मुख्यमंत्री राजीनामा देणार, मुख्यमंत्र्यांकडची खाती जाणार, हे म्हणजे ठीक आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचते, आनंद आहे, तुमचं नेटवर्क चांगलं आहे, पण आता ह्यांना माहिती पोहोचली की 6 BJP मिळाली, 3 आम्हाला आमदारकी मिळाल्या आणि राष्ट्रवादीला पण 3 मिळाल्या, मला नावं पण सांगून टाकले तर बरं होते, नावं पण असतील ना. हे सगळे अधिकार नेत्यांना आहेत, योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील. हे बघा, मी असेन, अडसूळ साहेब असतील, अन्य कोण शिवसेनेतले लोक असतील, आम्ही कोणाचं नेतृत्व मानतो, शिंदे साहेबांचं मानतो. ज्या ठिकाणी अलायन्समधले मित्रपक्षाचे खासदार असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कोण इच्छुक असेल तर त्याची समजूत नेते काढतील ना. अजून काय शंका आहेत का विचारा?